आला मोठा राजा हरिश्चंद्र। कोणताही व्यक्ती जर गरजेपेक्षा किंवा नको त्या ठिकाणी नको त्या वेळी सुद्धा जर खरं बोलत असेल तर त्याला असे शब्द ऐकायला लागतात। तर कधी कधी तू काय राजा हरिश्चंद्र आहेस का, आता राजा हरिश्चंद्र असल्यासारखं बोलू नको असे देखील ऐकायला मिळतं। खरं बोला, सत्य बोला हे असं जरी सांगितलं गेलं असलं तरी सुद्धा आजकाल प्रत्येक माणूस सत्य कटू असते, खरं बोलल्यावर लोकांना पचत नाही या गोष्टी लक्षात ठेवूनच फक्त गरजेपुरतं किंवा मग फायद्यापुरतंच खरं बोलतो। कारण खरं बोलून कोणालाही राजा हरिश्चंद्र होण्याची आता हौस नाहीये। पण या सगळ्यात असा प्रश्न पडतो की अनेकदा खरं बोलल्यावर ज्या राजा हरिश्चंद्राचा उल्लेख होतो, जो सत्यवादी राजा हरिश्चंद्र म्हणून ओळखला जातो, त्या राजा हरिश्चंद्राला सत्यवान राजा म्हणून का ओळखलं जातं? कारण आला मोठा राजा हरिश्चंद्र, तू काय राजा हरिश्चंद्र आहेस का असे तर आपण सर्रास बोलतो, पण या राजा हरिश्चंद्राला सत्यवान राजा का म्हणतात हे काही आपल्याला माहिती नसतं। म्हणूनच आज आपण राजा हरिश्चंद्राला सत्यवान राजा का म्हणतात हे जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी श्रेया, स्वागत आहे आपले मडिपामध्ये। सर्वात पहिलं तर हे सगळं आपण ज्यांच्याबद्दल बोलत आहोत ते राजा हरिश्चंद्र कोण होते हे पाहूयात। हरिश्चंद्र हे सूर्यवंशी राजवंशातील एक पौराणिक राजा होते ज्यांचा उल्लेख महाभारत, मार्कंडेय पुराण आणि देवी भागवत पुराण यांसारख्या ग्रंथांमध्ये व अनेक दंतकथांमध्ये आढळतो। राजा हरिश्चंद्र यांना सत्यवादी राजा किंवा सत्यवान राजा अशा अनेक नावांनी ओळखले जायचे। तसेच काही काही पुराणांच्या नोंदींनुसार ते अयोध्येचे राजा होते व यांना प्रभू श्रीराम यांचे पूर्वज देखील मानले जायचे। ते त्यांच्या सत्य आचरणाच्या स्वभावामुळे प्रसिद्ध होते। तसेच ते त्या काळातील तिन्ही लोकांमधील म्हणजेच भूलोक किंवा पृथ्वीलोक, देवलोक आणि राक्षस किंवा दैत्यलोक यातील सर्वात सत्यवान व्यक्ती होते। पण त्यांना नेमकं सत्यवान का म्हटलं गेलं या प्रश्नाचे उत्तर हे एका कथेतून मिळते जी मार्कंडेय पुराणांमध्ये नमूद केली आहे। या कथेनुसार जेव्हा सर्व देवगण व ऋषीवर हे संसारातील सर्वात सत्यवान व्यक्ती कोण यावर चर्चा करत होते तेव्हा संसारातील सर्वात सत्यवान व्यक्ती ही राजा हरिश्चंद्र असल्याचे मत वशिष्ठ ऋषींनी प्रकट केले। म्हणून विश्वामित्र ऋषी यांनी राजा हरिश्चंद्राची परीक्षा घेण्याचे ठरवले। सर्वात पहिले ते राजा हरिश्चंद्राच्या राजसभेत गेले। तिथे त्यांनी राजा हरिश्चंद्राने त्यांना पूर्वी हवे ते दान देण्याचे वचन दिले होते ज्याचे स्मरण ऋषींनी राजाला करवून दिले। तेव्हा राजाने ऋषींना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी दान मागायला सांगितले व ऋषींनी दान म्हणून राजा हरिश्चंद्राचे संपूर्ण राज्य, संपत्ती, ऐश्वर मागितले व राजा हरिश्चंद्राने क्षणाचाही विचार न करता त्यांना सर्व गोष्टी दान देऊन तो त्याची पत्नी व मुलासह राजमहालाच्या बाहेर निघाला। पण त्याची परीक्षा इथे संपली नाही। ऋषी विश्वामित्र यांनी राजाला दान दिल्यावर दक्षिणा म्हणून 1000 सुवर्ण मुद्रा मागितल्या। पण राजाने त्याची सर्व धनसंपत्ती अगोदरच दान दिली असल्याने तो अडचणीत सापडला। यावर उपाय म्हणून राजा हरिश्चंद्र याने स्वतःला विकून 1000 सुवर्ण मुद्रा जमवल्या व एक राजा असून देखील तो चांडालचे दासत्व स्वीकारून त्याचा दास झाला व ऋषी विश्वामित्र यांना 1000 सुवर्ण मुद्रा दिल्या। राजा हरिश्चंद्र यांनी स्मशानात अंत्यसंस्कारांसाठी येणाऱ्या प्रत्येक मृत व्यक्तीच्या नातलगांकडून पैसे घेणं हे त्याचं काम होतं व पैसे घेतल्याशिवाय कोणालाही अंत्यसंस्कार करू द्यायचे नाहीत अशी त्याच्या मालकाची त्याला आज्ञा होती। तर काही कथांमध्ये राजा हरिश्चंद्र यांनी स्वतःसोबत त्याची पत्नी व मुलगा यांना देखील विकले होते जेणेकरून ते ऋषी विश्वामित्र यांची दक्षिणा देऊ शकतील अशा नोंदी आढळतात। अशा पद्धतीने सर्व कुटुंब दास बनले आणि अशातच एके दिवशी राजा हरिश्चंद्र याचा मुलगा रोहित याला साप चावला व तो मृत पावला। आपला मुलगा मृत झालेला पाहून राणी तारामती दुःखी झाली व त्याचे अंत्यविधी करण्यासाठी त्याला स्मशान घाटावर घेऊन आली। आपला मुलगा मृत झालेला पाहून राजा हरिश्चंद्र देखील खूप दुःखी झाला। त्यानंतर त्याच्या पत्नीने त्याला मुलाचे अंत्यसंस्कार करण्यास सांगितले पण पैसे घेतल्याशिवाय कोणालाही अंत्यसंस्कार करू द्यायचे नाहीत अशी त्याच्या मालकाची त्याला आज्ञा होती। राजा हरिश्चंद्राकडे स्वतःच्या मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी देखील पैसे नव्हते पण त्या परिस्थितीत देखील राजा हरिश्चंद्र याने सत्यवचन व इमानदारी यांचा त्याग केला नाही। हे सर्व पाहून ऋषी विश्वामित्र तिथे प्रकट झाले व त्यांनी राजाला सर्व प्रकार सांगून मी तुझी परीक्षा घेत होतो ज्यात तू सफल झाला असे सांगितले व त्याला त्याचे संपूर्ण राज्य, संपत्ती, ऐश्वर परत दिले व राजा हरिश्चंद्र याच्या मुलाला देखील जीवनदान दिले। राजा हरिश्चंद्र याच्या जीवनात खरे बोलल्याने अनेक कठीण समस्या आल्या तरी देखील तो नेहमी खऱ्याचीच साथ देत राहिला व कधीही स्वतःच्या स्वार्थासाठी खोटं बोलला नाही। म्हणून तो एक सत्यवान व सत्यवादी राजा म्हणून ओळखला गेला व आजसुद्धा सर्वजण त्याला सत्यवादी राजा हरिश्चंद्र म्हणून ओळखतात।
म्हणूनच अनेकदा त्याचा वापर म्हणी किंवा वाक्प्रचारांमध्ये देखील केला जातो। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच या व्हिडिओला लाईक शेअर व मडीपाला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।